नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत कृषी उद्योगच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे केळी रोपांच्या लागवडीचे तंत्रज्ञान। भारत कृषी उद्योग, शेती तुमची, तंत्र सेवा आमची। ज्यावेळेस आपल्याकडे केळीच्या रोपांची डिलिव्हरी होते त्यावेळेस केळीचे रोप शक्यतोवर सावलीमध्ये उतरवून ठेवावेत। सावलीमध्ये उतरवून ठेवल्यानंतर केळीवरती सिलिकॉन आणि ग्लुकोज किंवा साखरची फवारणी करून घ्यावी। सिलिकॉन आणि साखर वापरताना त्याचं प्रमाण असावं 50 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी, ग्लुकोज किंवा साखर 50 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यात घेऊन त्याची रोपांवरती फवारणी करून घ्यावी। रोपे लागवडीच्या अगोदर शेतांमध्ये सऱ्या पाडून घ्याव्यात। सऱ्या पाडताना केळीचं जे अंतर आहे ते आपल्या वातावरणानुसार आणि क्षेत्रानुसार ठरवून घ्यावे। 5x5 किंवा 6x5 या अंतरावर केळीची लागवड करावी। सऱ्या पाडताना तुम्ही कपाशीला वापरणाऱ्या कॅरीचा वापर करू शकता किंवा तिफणचा वापर करू शकता किंवा ट्रॅक्टरनीसुद्धा तुम्ही सरी पाडू शकता। ट्रॅक्टरने जर तुम्ही सरी पाडत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवावी की सरी जास्त खोल नाही गेली पाहिजे। जर तुमची सरी जास्त खोल झाली तर खालची कडक माती उघडी पडून त्यामध्ये रोपांच्या मुळांची वाढ लवकर होणार नाही, म्हणून सरी जी आहे ती हलक्या हाताने पाडावी। सऱ्या पाडून झाल्याच्या नंतर तुम्हाला आडव्या सऱ्यासुद्धा कपाशीच्या कॅरीने किंवा तिफणने पाडता येतील किंवा दोन्ही बांधावरती दोरी बांधून आणि चुन्याचा वापर करून खुणा टाकून घ्याव्यात। एकदा तुमच्या खुणा टाकून झाल्या की मग ठिबक सिंचन संच आथरावा। ठिबक सिंचन संच आथरून झाल्याच्या नंतर संपूर्ण ओल करून घ्यावी। एकदा का तुमची सरी पूर्ण ओली झाली की मग तुमची जमीन जी आहे ती लागवडीसाठी तयार आहे। रोपांची लागवड करताना जो गड्डा आहे तो आपल्या केळीच्या रोपांच्या पिशवी एवढाच घ्यावा, साधारणतः 6 इंच झाला। किंवा जर रोपे तुमची ट्रेमध्ये आलेली असतील तर रोपांची जेवढी कपची साईज आहे तेवढा गड्डा पुरेसा आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, रोपं तुम्ही ज्यावेळेस गड्ड्यामध्ये लागवड करणार आहात त्यावेळेस गड्ड्यामध्ये रोप लावल्याच्या नंतर त्यावर माती झाकून ठेवायची आहे आणि हलक्या हाताने दाबायचं आहे, जेणेकरून मुळांच्या कक्षेतील जी माती आहे ती घट्ट होणार नाही आणि मुळा लवकर सेट होतील। लागवड झाल्याच्या नंतर ठिबक सिंचन संच एकदा परत सुरू करून घ्यायचा आहे। ठिबक सिंचन संच सुरू केल्याच्या नंतर साधारणतः 2 तासांपर्यंत तुम्हाला ठिबक सिंचन संच चालू ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक फवारणी करायची आहे संजीवकांची, त्यामध्ये विद्राव्य खत 3:19:19:19:19 50 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्याला, एक उच्च प्रतीचं ह्युमिक ॲसिड येतं ज्याचं नाव आहे ह्युमी जेल 45 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्याला, आणि त्यासोबत ऊर्जा नावाचं जे एक संजीवक आहे ते एक संजीवक 10 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्हाला सगळ्या रोपांची फवारणी करायची आहे। आपण ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस आपल्या शेतामध्ये आपण शेणखताचा वापर केलेला असतो आणि त्यामधून खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते। खोडकिडीच्या नियंत्रणाकरता सुरुवातीलाच साधारणतः 3-4 दिवशीच तुम्हाला एक आळवणी म्हणजेच ड्रेंचिंग करून घ्यायचं आहे। ड्रेंचिंगमध्ये तुम्हाला डेंटाटसू 6 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्याला घेऊन त्याचं ड्रेंचिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून खोडकिडीचं तुम्हाला नियंत्रण करता येईल। या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली केळी रोपांचे लागवडीचे तंत्रज्ञान। पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे केळीच्या खतांच्या नियोजनाबद्दल। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मला कमेंट करू शकता। तुम्ही आम्हाला सोशल मीडियावरतीसुद्धा भेट देऊ शकता आणि काही अडचण असल्यास तुम्ही मला फोन करू शकता। स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे। धन्यवाद।